स्पार्सिक मुंब्रा रेतीबंदर चौपाटीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. पुढील 2 ते 3 महिन्यात या चौपाटीचं काम पूर्णत्वास येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील, तो त्यांचा अधिकार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आपण स्वप्न दाखवत नाही तर ती सत्यात उतरवतो, आश्वासनं देत नाही तर काम करतो अशा शब्दात श्री आव्हाड यांनी अजित पवार गटावर टीका केली. सोमवारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पार्सिक चौपाटीची पाहणी केली. यावेळेस त्यांनी 2009 पार्सिक चौपाटीचं स्वप्न पाहिलं होतं, आता ते सत्यात उतरलं असून येत्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या चौपाटीचं उद्घाटन होईल असं सांगितलं. 4 किलोमीटर लांबीच्या 42 एकर जागेवर सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी उभारण्यात येत असल्याची माहिती देखील यावेळेस त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेल, हॉस्पिटलचं आमचं उद्घाटन थांबलंय, आता चौपाटीचं उद्घाटन येईल. मुख्यमंत्र्यांना वेळ खूप बिझी असतात, ते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू उद्घाटन. मला काय उद्घाटनाची घाई नसते, लोकांना माहिती आहे काम कोणी केलंय, उद्घाटन त्यांनी करावं ना, त्यांचा तो अधिकार आहे, ते मुख्यमंत्री आहेत. मी पहिल्याचा युथ काँग्रेसचा कार्यकर्ता असतो ना, तेव्हा उद्घाटन करून मोकळा झालो असतो. मी सुद्धा माजी मंत्री आहे, आता थोडा प्रोटोकॉल राखतो, मी सभ्यता बाळगतो. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.